महत्त्वाच्या पत्रकार परिषदेविषयीची. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा एक पत्रकार परिषद घेतली आणि ज्यात एनसीबीवर त्यांनी तिसरा बॉम्ब टाकलाय. एनसीबीला तंबाखू आणि गांजामधला फरक कळत नाही असा हल्लाबोल मलिक यांनी केलाय. एनसीबीनं आत्तापर्यंत अनेकांना यामध्ये गोवलंय असा हल्लाबोलच त्यांनी केला. माझ्या जावयाला देखील विनाकारण एनसीबीनं यात गोवलेलं आहे, त्यामुळे त्यांना विनाकारण अनेक महिने तुरुंगात राहावं लागलं असा आरोपही नवाब मलिक यांनी केला. एनसीबीनं चुकीची माहिती पुरवली असा आरोपही त्यांनी केला आहे. 200 किलो गांजा पकडल्याचा एनसीबीनं हा चुकीचा आरोप केलेला आहे आणि यामध्ये 200 किलो गांजा सापडलेला नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे. इतकंच नाही तर या चक्रवर्तीचं अनेकांना एनसीबीनं या सगळ्या प्रकरणात गोवलंय असं देखील त्यांनी या पत्रकार परिषदेत म्हटलंय. इतनी बड़ी एजेंसी है एनसीबी, वो तंबाकू और गांजे में फर्क नहीं कर पाती है, ये बड़ा अचंभव का सवाल है. गांजा नहीं था और लोगों को फ्रेम करने का काम किया गया, ये मैं नहीं कहता हूं, ये पूरी तरह से ये जो कोर्ट की रिपोर्ट है ये कहती है. त्यामुळे त्यांच्यावर कोणकोणते आरोप करण्यात आले होते नवाब मलिक यांच्यावर आणि या संदर्भात त्यांनी कशा पद्धतीनं खुलासा केला याविषयी देखील आपण माहिती बघणार आहोत. नवाब मलिक यांनी आज या पत्रकार परिषदेतून अनेक मुद्दे मांडलेत आणि त्यांनी असं म्हटलंय की मला सतत धमकीचे फोन येत आहेत आणि 13 जानेवारीला समीर खानला अटक करण्यात आली होती. एनसीबीनं अधिक वेळ घेतल्यामुळे ही सुनावणी लांबली असं देखील त्यांनी या दरम्यान म्हटलंय. या सगळ्या कारवाईमुळे अनेक महिने जावई तुरुंगात होता. एक हल्लाबोल त्यांनी केला आणि एक गंभीर आरोप त्यांनी केला आणि त्यांनी असं म्हटलंय तंबाखू आणि गांजामधला फरक एनसीबीला कळला नाही. माझ्या जावयाकडे गांजा सापडलेला नव्हता, हर्बल तंबाखू ती सापडली होती असं अहवालात नमूद करण्यात आलं आणि बातम्या पसरवून एनसीबीनं बदनाम केलं असा गंभीर आरोप त्यांनी केलाय. रिया चक्रवर्ती प्रकरणही अनेकांना गोवलेलं आहे आणि करण सजनानीसह अनेकांना एनसीबीनं या विनाकारण गोवलंय असा गंभीर आरोप देखील आज नवाब मलिक यांनी केलाय. त्यामुळे आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, अत्यंत महत्त्वाची पत्रकार परिषद आता नवाब मलिक यांची झाली. आपल्याला माहिती आहे सातत्यानं एनसीबीनं ज्या पद्धतीनं ड्रग्सच्या प्रकरणी, क्रूजवरच्या ड्रग्स प्रकरणी ही कारवाई केलेली होती त्या संदर्भात सातत्यानं ते प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत आणि ही कारवाई कशा रीतीनं पूर्णपणे ठरवून केलेली होती यामागे काही षडयंत्र आहे का असा आरोप देखील त्यांनी याआधीच्या पत्रकार परिषदांमध्ये केलेला होता. याआधी देखील त्यांनी आरोप केलेले होतेच एनसीबीच्या कारवाईबद्दल. त्याचबरोबर त्यांनी एनसीबीकडून चुकीची माहिती दिली जाते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये विनाकारण अनेकांना गोवलं जातं आणि त्यातच माझ्या जावयाचा देखील समावेश आहे, त्याला देखील यामध्ये गोवलेलं आहे असा गंभीर आरोप देखील नवाब मलिक यांनी केला. आणि या संदर्भात नवाब मलिक यांनी आणखीन कशा रीतीने आरोप केले तेही ऐकूयात. चौदह तारीख के दिन हम हमारे दामाद बेटी के घर पे सर्च के लिए लोग गए, बेटी के पैर में चोट लगा था, मेरे घर पे आ गई थी, फोन आया कि कुछ लोग घर चेक करने के लिए, दफ्तर चेक करने के लिए आए हैं, आप आइए. बेटी गई, दोपहर तक सर चलता रहा, 2-3 बजे तक सारे चैनल पे यही दिखाया जा रहा था कि बड़े पैमाने पे गांजा बरामद हुआ है, लेकिन घर पे कोई भी इस तरह की चीजें नहीं मिली. फिर भी टीवी को बताया गया, रिपब्लिक टीवी को देख लो, चल रहा है, न्यूज एक्स पे चल रहा था, अलग अलग चैनलों पे कि गांजा बरामद हुआ, गांजा बरामद हुआ, इस तरह से चीजें की गई. सिलेक्टिव खबरें लीक करके लोगों को बदनाम करने का काम एनसीबी करती है. त्यामुळे आपण बघतोय नवाब मलिक यांनी हे गंभीर आरोप केलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये कशा रीतीनं त्यांच्या जाव्याला गोवण्यात आलं असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे आणि एक प्रकारे सातत्यानं त्या पत्रकार परिषदांमधून एनसीबीवर ते वेगवेगळे प्रश्न उपस्थित करतायत. माझ्या जाव्याला देखील या सगळ्यामध्ये गोवण्यात आलेलं होतं असा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे.